आपण पाहणार आहोत पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स त्या भूतकाळाचं सूत्र आहे कर्ता प्लस हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप। मग अगोदर आपण वाक्य वाचूया। मी तुला पेन दिला होता या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊया। मी हे करता आहे, करता एक नंबरला, तुला पेन नंबर दोन, दिला नंबर तीन, होता नंबर चार। क्रमांक कसा घ्यायचा? एक तो एकला ठेवायचा आणि एक झाल्यानंतर सगळ्या शेवटचा नंबर इथं दोन नंबरला येणार आहे। सगळ्या शेवटी चार आहे, त्यानंतर तीन, त्यानंतर दोन। एक नंबरला काय आहे? मी। मी हे करता आहे, करता केव्हा एक नंबरला असतो? मीला इंग्रजीमध्ये आय हा नंबर एक झाला। आता नंबर चार घ्यायचा आहे, चारला होता, होता पूर्ण भूतकाळामध्ये हॅड घेतात, हॅड करता 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 घेतलेला आहे आणि दोन नंबरला हॅड यायचंय म्हणजे होतासाठी हॅड, आय हॅड होतासाठी हॅड आलेला आहे। नंबर तीनला काय आहे? तुला पेन, आय हॅड नाही। नंबर तीनला आहे दिला, दिला म्हणजे हे क्रियापद आहे, क्रियापदाचे तिसरे रूप। तीन नंबरचा दिला तिसरे रूप, गिव गेव गिवन म्हणजे तिसरे रूप म्हणजे हे येणार आहे, हे पहिले रूप, दुसरे रूप आणि तिसरे रूप, तिसरे रूप येणार आहे बघा तिथं क्रियापदाचे हॅड नंतर, हॅड आणि क्रियापदाचे तिसरे रूप, इथं हॅड झालेलं आहे, तिसरे रूप येणार आहे। आय हॅड गिवन तिसरे रूप झालं, आय हॅड गिवन तुला पेन, आय हॅड गिवन यू अ पेन। बघा करता मी म्हणजे आय, दोन नंबरला हॅड आणि गिवन हे क्रियापदाचे तिसरे रूप। पूर्ण भूतकाळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप येणार आहे, हॅड आणि क्रियापदाचे तिसरे रूप। पुढचं वाक्य पहा, मी तुला बऱ्याच वेळा सांगितले होते, होते म्हणजे हे भूतकाळातीलच आहे पण हे पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे। पूर्ण भूतकाळामध्ये या सूत्रानुसार आपल्याला मराठीतून इंग्रजीत वाक्य बनवायचंय। मी तुला बऱ्याच वेळा सांगितले होते या वाक्यातील प्रत्येक शब्दाला क्रम देऊया। मी हे करता आहे, करता केव्हाही एक नंबरला असतो? तुला बऱ्याच वेळा नंबर दोन, सांगितले हे क्रियापद आहे नंबर तीन, होते नंबर चार। आता करता, करता कोण आहे इथं? करता मी, मी हे करता आहे, मीला इंग्रजीमध्ये आय, करता एक नंबर, त्यानंतर दोन नंबरला काय येणार आहे? हॅड येणार आहे। हॅड म्हणजे क्रम कसं घ्यायचं बघा, एक तो एकला ठेवायचा, त्यानंतर शेवटचा इथं दोन नंबरला येणार आहे, एक चार तीन दोन, हे जे क्रम आहेत असे येणार आहेत, एक चार तीन दोन। एक नंबरचं मी, मीला आय नंबर एक झाला, आता नंबर चार घ्यायचंय, चार नंबरला काय आहे? होते, होतेसाठी हॅड, पूर्ण भूतकाळामध्ये हॅड येणार आहे, हॅड हे होतेसाठी हॅड, आय हॅड। नंबर तीनला काय आहे? सांगितले हे क्रियापद आहे, हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप, म्हणजे हे तीन नंबरचं क्रियापद आहे, ह्याचं तिसरे रूप येणार आहे। टेल पहिले रूप, टेल टोल टोल पहिले रूप, दुसरे रूप, तिसरे रूप म्हणजे हे येणार आहे। सांगितले म्हणजे टोल्ड, आय हॅड टोल्ड यू, तुला बऱ्याच वेळा हे मिळून घ्यायचंय, आय हॅव टोल्ड यू, बऱ्याचसाठी मेनी मेनी टाइम्स, आय हॅव टोल्ड यू मेनी टाइम्स। पुढचं वाक्य पहा, मी बोललो होतो या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण अगोदर क्रम देऊया। मी हे करता आहे, करता एक नंबरला, बोललो नंबर दोन, होतो नंबर तीन। क्रम कसं घ्यायचं? करता केव्हाही एक नंबरला येतो, एक झाल्यानंतर दोन घ्यायचं नाही, तर एक झाल्यानंतर सगळ्या शेवटचा जो नंबर असतो तो नंबर इथं दोन नंबरला येणार, एक तीन, एक तीन आणि दोन। एक घेतल्यानंतर
सगळ्या शेवटून असं उलट क्रमाने यायचं, एक तीन दोन या क्रमाने शब्द घेऊया आणि पूर्ण भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्यासमोर हॅडच येणार आहे. आय आय समोर हॅड, आय वी यू यू दे हे कर्ता आहे, ही शी इट मदर फादर सिस्टर ब्रदर हे सर कर्ता आहेत. या प्रत्येक म्हणजे सगळ्या कर्त्यासमोर हॅडच येणार आहे. आता एक नंबरला काय आहे, मी, मी साठी आय पूर्ण भूतकाळामध्ये प्रत्येक कर्त्या सगळ्या कर्त्यासमोर हॅडच येणार आहे. मीला आय. नंबर तीनला काय आहे, होतो, होतो साठी हॅड, होतो साठी हॅड हे तीन नंबरच आहे, होतो साठी हॅड, आय हॅड. आता बोललो हे क्रियापद आहे, कर्ता झालेला आहे, हॅड झालेला आहे, क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे बोललो हे क्रियापद आहे, याचं तिसरे रूप कोणते पाहूया. स्पीक स्पोक स्पोकन पहिले रूप, दुसरे रूप, तिसरे रूप म्हणजे तिसरे रूप येणार आहे. आय हॅड स्पोकन पूर्ण भूतकाळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप येणार आहे.